नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी बनवत आहे ही धारच्या पवारांची पगडी. पवारांच्या पगडीमध्ये प्रॉब्लेम काय झालाय, मी ही पगडी बांधली परंतु याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं. या पगडीमध्ये पिळून घेतलं नव्हतं मी, आणि पाणी जास्त राहिल्यामुळे झालं काय की या पगडीला जी आहे ना, इथे पाय बुरशी आलेली दिसते. म्हणजे हे जे पांढरं पांढरं दिसतंय ना, ही बुरशी आलेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा की जर तुम्ही पगडी जास्त ओली असताना बांधली आणि बांधताना काय म्हणतात त्याला, जर व्यवस्थित काळजी नाही घेतली, म्हणजे ते वाळवताना ओल जर राहिली किंवा याला जर प्लॅस्टिकची पिशवी वगैरे जर घातली, तर ही अशा प्रकारची बुरशी येऊ शकते. आता ही बुरशी आलेली पगडी तर मी काय पाठवू शकत नाही किंवा कस्टमरला देऊ शकत नाही. मग आता मी काय करतो आहे, याची जी बुरशी आहे ही बुरशी मी आता पुसण्याचा प्रयत्न करतो की बाबा पुसून जाते का. ए पा, मी असं स्प्रे पाणी मारलं आणि यांनी चक्क अशी पुसून काढत आहे. आता याचा रिझल्ट आपल्याला लगेच मिळणार नाही, लगेच एवढ्या करता मिळणार नाही, कारण ही आता ओलं झालं कापड आणि हे पूर्ण वाळल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की ती बुरशी गेली की नाही. आणि आता दिसताना हे पा, पाणी मारण्याबरोबर बुरशी दिसायची बंद झालेली आहे, परंतु ती पूर्णपणे गेली की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हे पाय अशी ओल्या फडक्याने मी सगळी बुरशी जी आहे ही आता काढतोय. पगडीला बुरशी येण्याची बरीच कारणं असू शकतात. म्हणजे मेन म्हणजे जिथं ओल असते, आणि म्हणजे तुम्ही जर हे पाहिलं असेल तर एखाद्या डब्यामध्ये जर आपलं अन्न आपण ठेवलं झाकण लावून बरेच दिवस, तर त्याला देखील बुरशी येऊ शकते. तसंच या पगडीलाही बुरशी येऊ शकते. हे पा, मी आता ओल्या फडक्याने सगळी बुरशी जी आलेली आहे ही पुसून काढतोय. मला वाटतं ही पगडी सोडवावी, है ना, म्हणजे सोडवून चांगली होईल. केले की बुरशी गायब होती. असंच एकदा गंमत काय झाली होती की आमच्या मुंदडा फेटेवाल्यांनी अशीच एक पगडी बांधण्याची ऑर्डर घेतली होती. बरं का, म्हणजे जशी ही पगडी बांधली आहे अशीच ती पगडी बांधायची ऑर्डर घेतली होती. आणि दिवस पावसाळ्याचे होते आणि ज्यांची पगडी बांधायची होती ती खूप मोठी हस्ती होती. म्हणजे मला आता त्यांचं नाव सांगायला हरकत नाही, पण त्यांचं नाव काय मी सांगत नाही इथे. अशा मोठ्या हस्तीच्या घराण्याची ती पगडी होती. पावसाळ्याचे दिवस होते, मी त्यांना म्हटलं होतं बाबा कमीत कमी 15 ते 20 दिवस तरी पाहिजेत म्हटलं या पगडीला. नाही, आमचं लग्न आहे, हे आहे, ते आहे, म्हणजे बरंच त्यांचं चाललं होतं की आम्हाला लवकर पाहिजे. शेवटी असं झालं, पगडी मी बांधून ठेवली परंतु दिवस पावसाळ्याचे असल्यामुळं ती पगडी काय वाळच ना. बरं, न वाळवता काय करावं द्यावं, तसंच आत्ता जशी बुरशी आलेली आहे पगडीला तशीच बुरशी यायचं शक्यता होती. म्हणून मी काय ती पगडी देत नव्हतो. शेवटी एक दिवस काय झालं, मुंदडा पेटेवाले ज्यांनी ऑर्डर घेतली होती पगडीचे, रागारागाने वैतागाने आले आणि म्हटले काय राव एवढे दिवस लागतात का पगडी करायला, पगडी बांधली करायचे मला आधी सांग म्हटलं. मी म्हटलं ते ती पगडी वाळते. पगडी दाखवली त्याला, खरंच म्हणजे पगडी तशी वरच्यावर वाळलेली होती पण ती आतून वाळलेली नव्हती.
आता मेन म्हणजे पगडी वाळणं खूप गरजेचं असतं. आणि मी तर आता सरळ कस्टमरला नाही म्हणून सांगायला सुरुवात केली, कारण काय होतं आपलीच बदनामी होते की काय यांच्याकडनं पगड्या घेतल्यानंतर त्याला बुरशी आली गेली. तर बुरशी यायचं कारण काय आहे, मुळात याच्यामध्ये असते खळ, आणि ती खळ आपण करतो आरारोट पावडरची किंवा मैद्याची असते, आणि मैद्याला बुरशी येते. आता कसं होतं की खळीमध्ये आपण मोरचूट टाकू शकतो, पण या याच्यामध्ये म्हणजे मैद्याची ज्यावेळी किंवा आरारोट पावडरची ज्यावेळी खळ करतो पगडीसाठी, त्यावेळी आपल्याला त्यात मोरचूट टाकता येत नाही. कारण कसं मोरचूट टाकलं की त्याचा जो निळा रंग आहे तो या कापडाला येतो त्याच्याबरोबर, त्यामुळं मूळ जो लाल रंग आहे तो सोडून तो जांभळट काहीतरी कलर होतो. म्हणून म्हणजे मी प्रयोग केलेला आहे तो मोरचूट टाकून सुद्धा याच्यामध्ये की बाबा खराब होऊ नये म्हणून, परंतु तो प्रयोग आमचा हेच झाला की कापडाचा रंगच बदलून गेला होता. पण शक्यतो आपण हे अशा पगड्या ज्या आहेत ना या उन्हाळ्यातच शक्यतो बांधतो, कारण काय असतं उन्हाळ्यामध्ये एक तर कडक ऊन पडतं, वातावरण गरम असतं, आणि हरे हो हे सांगायचं राहिलं ही पगडी उन्हात पण जास्त वाळवता येत नाही बरं का. आणि उन्हात जर वाळवलं तर उन्हामुळेही पगडीचा कलर जो आहे तो फिक्का होतो. आता एक कापड आपण रंगवून करतो बरं ना, तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कापड कसं रंगवायचं काय करायचं. तर कापड रंगवलेलं असल्यामुळं जर आपण डायरेक्ट कडक उन्हामध्ये जरी पगडी वाळवली तर त्या पगडीचा रंग जो आहे तो फिक्का होत जातो. म्हणजे कुठं लाल डार्क दिसतो तो कुठं, म्हणजे तुम्ही एखादं कापड उन्हामध्ये ठेवून पहा रंगीत कापड, काही दिवसात त्याचा रंग फिक्का झालेला दिसतो. तर तसं या पगडीचंही होतं, म्हणजे रंग हा फिक्का होत जातो. आता हे पहा, बऱ्यापैकी मी या पगडीची सगळी जी बुरशी आहे ती मी पुसून घेतलेली आहे, काढलेली आहे जवळजवळ. आता हे वाळल्याशिवाय काय आपल्याला कळणार नाही की ती बुरशी निघाली आहे की नाही. हे पहा, हा तर आता पवारांचे पगड्यांमध्ये पण भरपूर वेगळे वेगळे प्रकार आहेत. काय असतं काही पवारांचे आहे ना असं शिंदेच्या पगडीप्रमाणे वरती हा असं हे काय म्हणतात याला आपण काय जिरटोपसारखा आकार जो आहे तो असतो, काही पूर्ण गोल असतात. म्हणजे जर प्रत्येक कारागिराने त्या त्या काळात त्यांच्या त्या पगड्या बांधलेल्या आहेत, तर ज्या कारागिरांनी बांधली त्याच्याकडे जो फार्मा होता त्याप्रमाणे त्यांनी बांधली. आता माझ्याकडे हा फार्मा आहे, मी या फार्म्यावर बांधतो. बाकी पवारांची पगडीचं आपण हे पहा, ह्याची जी दोन्ही टोकं आहेत ही एक लाईनीमध्ये आहेत, म्हणजे कानाच्या लाईनमध्ये येतात, आणि याचं कळाव म्हणून इथे वरती वेणी केलेली आहे. पहा पगडीला ही वेणीसुद्धा मी बांधत बांधत केलेली आहे, म्हणजे याचा व्हिडिओ मी केला आहे की नाही मला आता आठवत नाही आहे, केलाही असेल कदाचित, पाहून बघून काही करायला पाहिजे. तर हे अशा प्रकारे ही वेणी केली, हे केलं, आणि त्यांच्या पगडीला अर्धी जर आहे. हे कोल्हापूरच्या पगडीला पण अर्धी जर असते, काही जण अखंड जर सुद्धा लावतात. म्हणजे जसं हे आपल्याला बत्ती मिळेल, बत्ती म्हणजे मंदिरचं जे कापड आहे त्याला जशी जर असेल तसं, म्हणजे तो जर मंदिरचं कापडाचा पन्हा थोडा जास्त असेल, म्हणजे जर 8-9 इंचाचा असेल तर ते आपल्याला पूर्ण जर पण लावता येते. परंतु आता याला जर पूर्ण नसल्यामुळे ही अर्धीच जर मी इथं लावलेली आहे. आणि ही पगडी जी बनवतं ही करण सिंग देसाई म्हणून आहेत बेळगावचे, त्यांच्याकरता मी ही पगडी बनवतोय. बाकी पगडीमध्ये फारसा काही फरक नाही आहे, फक्त पवारांच्या पगडीला एक तुरा असतो इथे. म्हणजे फोटोमध्ये जर तुम्ही पाहिले पवारांचे धार पवार असं जर सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला त्यांचे भरपूर असे फोटोग्राफ बघायला मिळतील. हे पहा, बऱ्यापैकी आता बुरशी निघून गेलेली आहे. याची टोकं जी आहेत, आता काही का जे पगडी मेकर्स आहेत त्यांनी यांची टोकं अशी वर केलेली आहेत, म्हणजे वरच्या बाजूला अशी हे केलेली आहे. तर ती कशी करतात, तर हे पगडी बांधून झाल्यानंतर याला हे असं टोकाला थोडंसं असं आकार देतात, असा बाक. मग काही जण एकच बाजूला बाक देतात तर काही जण दोन्ही बाजूला बाक देतात. हे पहा, हे असं दाबून असा बाग देतात, आणि नंतर इकडच्या याला दोरा बांधून ठेवून दिला की तो आकार तसाच राहतो. आता चला, जेवढी सुटलेली आहे तेवढीच पगडी आपण जरा परत बांधूया.
आणि हिला व्यवस्थित वाळवूया. हे पहा हे असं बांधलेलं दिसतंय, याच्या आतमध्ये भरपूर खळ आहे. पाणी मारून थोडीशी खळ ओली झाली की ते परत पगडीला पाहिजे तसं आपल्याला हे करता येतं. आणि होत नसेल तर सरळ दोरा बांधून पगडी ठेवून द्यायची. हे पहा इकडून पण थोडंसं चपट करतो. हे पहा आणि ही जी पगडी जेवढी तुम्ही चपटी कराल ना तेवढी दिसायला खूप छान दिसते. म्हणजे आता हा जो पोर्शन आहे हा बऱ्याच लोकांचा असा फुगत फुगत जातो, म्हणजे जसं आपण गुंडाळतो तसं तसं ते फुगत फुगत जातं. तर ते फुगू नये म्हणून काय करायचं, बांधून असं दाबायचं, म्हणजे हळूहळू ते चपट होत जातं, दाबायचं. आता या पगडीला वेळ का लागतो माहितीये का, हे एका डब्यात बांधता येत नाही. हे बरेच जण म्हणतात व्हिडिओमध्ये तर म्हणजे तुम्ही किती पटकन बांधली आहे पगडी, आणि असं तुम्ही 20 दिवस 25 दिवस सांगता. तर 25 दिवस सांगायचं कारणच ते आहे की सुरुवातीला मी काय करतो, याचा आतला भाग थोडासा बांधून घेतो, तो पूर्ण वाळल्यानंतर मग त्याच्या पुढचा थोडासा भाग बांधून घेतो, आणि तो पूर्ण वाळल्यानंतर मग हे नाड्यांचं काम करतो. आणि या पगडीच्या बाबतीत तेच झालं की सारखे सारखे त्यांचे फोन यायला लागल्यामुळं मी वाळून न देताच पटकन पुढचं पण बांधकाम केलं, आणि त्याचा परिणाम असा झाला की या पगडीला बुरशी आली. तर पगडीला जर आपल्याला बुरशी वगैरे यायला नको असेल तर या पगडीकरता पूर्ण वेळ हा देणं गरजेचं आहे. म्हणजे उगाच घाई करण्यात काहीच अर्थ नाही, कारण मला आता दिवाळीच्या दरम्यान पण मी ग्वाल्हेरच्या शिंद्यांसारखीच एक पगडी बनवली होती, त्यालाही तसंच झालं, पगडी वाळेलच, कारण इथे ढगाळ वातावरण पुण्यामध्ये खूप झालं होतं त्यावेळी, आणि ती पगडी वाळतच नव्हती. शेवटी मी काय केलं, त्या नवरदेवाला म्हटलं एक काम कर बाबा, आता तुझं लग्न आहे मान्य आहे, मी तुला अशीच पगडी पाठवून देतो, तू तुझ्या इथं वाळव, आणि वाळवून झाल्यानंतर मग आता हे जे डोकं आहे हे डोकं मी कागदासहित काढलं, जिथं जो कागद होता तो तोच कागद दुमडून आतमध्ये टाकून दिला. म्हटलं हा कागद जे आहे ज्यावेळी तुला घालायची आहे त्यावेळी हा कागद काढ, आणि मग पगडी घाल, आणि पगडी घालून झाली तुझं लग्न झालं की परत ती पगडी व्यवस्थित पुन्हा वाळव. आणि त्यांचं ते झाला तो प्रयोग एक सक्सेस. अर्थात मलाही मान्य आहे वेळेला महत्व असतं, म्हणजे वेळेत कुठलीही गोष्ट दिली तर लोकांना बरं वाटतं, परंतु हे आपल्या हातात नाही, वातावरण वगैरे जे आहे ते आपल्या हातात नाही, शेवटी वातावरणाचा परिणाम हा पगडीवर होतोच. हा मग याच्यावर आम्ही उपाय काय काढला, की जसं पुणेरी पगडी पेशवाई पगडी या पगड्या जशा आम्ही आता मोल्डवर काढल्या, तशाच या संस्थानिकांच्या ज्या पगड्या आहेत तेही मी आता आम्ही मोल्डवर बनवायला सुरुवात करतोय. कारण काय होतं, जर घाई असेल आणि ही पगडी जर तुम्ही एकच दिवस वापरणार असाल बरोबर, तर मग आम्ही आयडिया काय केली की आता मोल्डवरनंच या पगड्या बनवायला आता सुरुवात केली, म्हणजे याचे मोल्ड प्रॉपर मोल्ड करून घेतले आणि मोल्डवर पण या पगड्या आता बांधायला सुरुवात केली. कारण मोल्डवर केल्याचा फायदा एक होतोय, पगडीचं लाईफ वाढलं, लाईफ वाढलं म्हणजे मोल्डच आतमध्ये असल्यामुळे तुझा आकार हा बदलत नाही. आता मी पहा एकसारख्या दोन पगड्या मी नाही बांधू शकत, म्हणजे जर मला एकसारख्या पगड्या बांधायच्या असतील दोन तर त्याच्यामध्ये फरक होणारच, कारण प्रत्येक वेळी कसं होतं डोक्याचं माप बदललं की ह्याचा घेरा बदलतो आणि कापड पण कमी जास्त लागतं. हे पाहता येईल बुरशी लागलेला जो भाग आहे तो मी आता परत बांधतोय, आणि ते बांधता बांधता त्याची बुरशी जी आहे ती पुसून काढतोय, म्हणजे आता तुम्हाला इकडे दिसत नसेल. हा हे पहा इथे बुरशी लागलेली आहे कापडाला, तर मी आता ते ओलं करून काढतोय बुरशी, आणि परत बांधतोय. बाकी पगडीच्या नाड्या कशा लावायच्या हे मी कोल्हापूर पगडीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की याचं कसं बांधकाम करायचं काय, कारण कोल्हापूरच्या पगडीमध्ये पवारांच्या पगडीमध्ये होळकरांच्या पगडीमध्ये हे जे बेसिक आहे हे एकसारखंच असतं. हे पहा इथे बुरशी आलेली आहे इथे या भागाला, त्यालाही जर आपण पाणी मारून पुसून घेऊ. हे पहा हे असं घट्ट जेवढं घट्ट घेता येईल तेवढं ताणून घ्यायचं.
एकदा खालून एकदा वरून बांधत जायचे. आता आपला विषय चालला होता मोलवरच्या पगड्या. मोलवर पगड्या केल्यामुळं आता होतंय कसं, कापड ओलं करून बांधायची गरज भासत नाही. डायरेक्ट सुक्या कापडामध्ये म्हणजे कोरडं कापडात सुद्धा तुम्ही त्या पगड्या आता बनवू शकता. परत दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कमी कापडामध्ये मोलवर जर करायची झाली तर कापड खूप कमी लागतं. म्हणजे आता ह्याला जसं 100 हात लागतंय त्याला 100 हात कापडाची गरज भासत नाही. कारण मोल हा जो आकार आलेला असतो हा ऑलरेडी मोलवर आलेला असतो. आपल्याला फक्त जे वरचं डिझाईन आहे नाड्यांचं तेवढंच फक्त आपल्याला करायचं असतं. म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी कापड लागतं. म्हणजे साधारण या पगडीला जर 100 हात कापड लागत असेल तर ती 40 हातीमध्ये अख्खी पगडी आरामात होते. आणि शिवाय नाड्या एकसारख्या, आकार एकसारखा, कितीही पगड्या सांगा त्याचा पगड्यांचा आकार बदलणार नाही. कारण मोल एकच असतो, एकसारखा असतो. म्हणजे मध्यंतरी मी बऱ्याच अशा ज्यांचं बजेट कमी आहे अशा अनेक नवरदेवांकरता, म्हणजे मराठा नवरदेवांकरता विशेष म्हणजे मी मोलवरच्याच पगड्या बांधून दिल्या. कारण कसं आहे ते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही फक्त लग्नापुरती घालणार ती पगडी, नंतर ती पगडी आमच्याकडे पडूनच राहणार. त्यामुळे त्यांनी मोलवरच्या पगड्या ऍक्सेप्ट केल्या होत्या. बरं, आता प्रेझेंट देण्यासाठी सुद्धा लोकांना आता संस्थानिक पगड्या लागत आहेत. म्हणजे मला आठवत आहे की नरेंद्र मोदी ज्यावेळी दीव दमनला काहीतरी हे जाहीर करणार होते, घोषणा करणार होते, कसले म्हणून गेले होते, त्यावेळी दीव दमनच्या प्रफुल्लभाई पटेल इथले प्रशासक त्यांनी माझ्याकडून मोदींकरता अशीच संस्थानिक पगडी बनवून घेतली होती. मला वाटतं एका व्हिडिओमध्ये मी त्याचा फोटोही टाकला आहे कुठल्या तरी. आणि मी ती पगडी द्यायला स्वतः दीव दमनला गेलो होतो. आता प्रेझेंट देण्याकरता सुद्धा या पगड्या आता वापरल्या जाऊ लागलेल्या आहेत. आता प्रेझेंट देण्याकरता ज्या पगड्या लागतात त्या अशा बांधलेल्या असण्याची काही गरजच नाही आहे. कारण ते फक्त किती घालणार, फक्त डोक्यावर घातलं. आता मोदी साहेब स्वतः हौशी असल्यामुळं त्यांनी संपूर्ण प्रोग्राम संपेपर्यंत आपल्या डोक्यावरून ती पगडी काढली नव्हती आणि त्यांना ती शोभली होती पगडी. आणि त्या यूट्यूबवर त्या पगडीचा व्हिडिओ सुद्धा आहे. म्हणजे कुठल्या तरी न्यूज चॅनलने तर पगडी घातलेला फोटो आपला व्हिडिओ सुद्धा, त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आहे तो देखील काढलेला आहे. म्हणजे यूट्यूबवर आहे तो व्हिडिओ. बघू, मला जर सापडली तर त्याची लिंक मी याच्यामध्ये देईन. सापडली तर नक्की नाही, म्हणजे आत्ताच नाही, लगेच नाही. तर आता मोदींकरता दिल्या किंवा बरेच असे नेते आहेत की ज्यांना आता प्रेझेंट देण्याकरता या आपल्या संस्थानिकांच्या ज्या पगड्या आहेत या सन्मान म्हणून दिल्या जातात. तर आता अशा लोकांकरता ज्या पगड्या दिल्या जातात तर त्या पगड्या मी अशा बांधत बसत नाही आणि तशी त्यांना आवश्यकताही नाही आहे एवढी हे करण्याची. हा, पण जेवढ्या घरंदाज लोक आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, ओरिजिनल जे संस्थानिक लोक आहेत त्यांच्या मात्र पगड्या मी अशा प्रॉपर बांधलेल्याच देतो. कुठं करून खाली खालून वर खालून वरती वरती वरतीच पाहिजे. ओके, इथे कधी कधी गडबड होते हो राजा. कधी कसं होतं वरच्या नाडीच्या जागी कधी कधी खालच्या बाजूला नाडी लागली जाते. मोदींकरता झालं किंवा अशा बऱ्याच नेत्यांकरता आता मध्यंतरी साताऱ्यामध्ये जो प्रोग्राम झाला निवडणुकीच्या काळामध्ये तर त्यावेळी तर चक्क साध्या ज्या शिंदेशाही पगड्या असतात साध्या शिंदेशाही पगड्या सुद्धा आम्ही दिल्या होत्या. त्या लोकांना ना साध्या शिंदेशाही पगड्या घातल्या गेल्या होत्या. त्याचेही फोटो इंटरनेटवर आहेत.
आणि त्यावेळेच्या भाषणांचे व्हिडिओज सुद्धा यूट्यूबवर आहेत, तुम्ही पाहू शकता. साधी शिंदेशाही म्हणजे कुठली, तर आपलं जरी मावळी हा जो प्रकार आहे, तर तो जरी मावळीचा प्रकार त्यावेळी आपल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना म्हणजे अमित शहा, मोदी साहेब यांना त्या पगड्या घातल्या होत्या. आपल्या बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा नरेंद्र मोदींना साधीच म्हणजे आपल्याच कारखान्यातली साधी शिंदेशाही पगडी घातलेला एक फोटो आहे पहा, तो खूप व्हायरल झालेला फोटो आहे, आहे तो इंटरनेटवर. ही पगडी पण आपणच बनवलेली आहे. म्हणजे आता मोलवरची पगडी आणि बांधलेली पगडी असं लोकांना फारसं कळत नाही आहे. तुम्ही काय देता मेन लुकला महत्व आहे, दिसायला सेम दिसतीये ना हे महत्वाचं. हो पण काही संस्थानिक जे आहेत ते मात्र आपल्याकडून ओरिजिनलच पगडी घेतात बरं का, म्हणजे खरे संस्थानिक आहेत ते. बाकी नवरदेव वगैरे आहेत त्यांना चालते मोलवरचे. हां काही हट्टी लोक असतात ते म्हणतात आम्हाला बांधलेलीच पाहिजे. आता काही काही घराण्यांच्या ज्या पगड्या आहेत ना त्यांचे डिझाईन्स त्यांच्याकडे नाही आहेत. मग अशा काही लोकांकरता आम्ही चर्चा करून परस्पर बसून त्यांच्याकरता आम्ही स्वतः डिझाईन्स पण केलेले आहेत पगड्यांचे. आता मी काही नावच घेत नाही कोणाकोणाचे, परंतु असे बरेचसे आहेत सरदार घराणी मावळातली की त्यांच्याकडे त्यांचे फोटो नाही आहेत ओरिजिनल पगड्यांचे. मग कशी असेल काय असेल थोडाफार इकडचा तिकडचा असा रेफरन्स गोळा करून आम्ही तशा पगड्या पण बनवलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात त्या पगड्यांचं डिझाईनच आम्ही तयार केलं की बाबा तुम्हाला याच्याशी याचा रेफरन्स लागतोय, मग थोडीफार याच्याशी मिळती जुळती असेल असं. हा आता मला एका यांनी मला सजेशन दिलं होतं की तुमच्या ज्या पगड्या आहेत त्या ऍडजस्टेबल होऊ शकतात. आता मला सांगा ही पगडी मी या डोक्यावर बांधली हा आणि ही आता वाळली की कडक होणार आहे, मग ती ऍडजस्टेबल कशी होऊ शकेल. फार तर आता कसं होतं, आता नवीन जे आम्ही आता नवरदेवासाठी फेटे वगैरे काढले त्याच्यामध्ये वेलक्रो लावून किंवा इलेस्टिक लावून ते आपण ऍडजस्टेबल फेटे केलेले आहेत. परंतु आता पगडीमध्ये मी कसं काय ऍडजस्टेबल करणार असा मला एक प्रश्न पडला होता. हा तर आता हे जे ऍडजस्टेबल पगड्या करायच्या म्हटल्यावर त्या पगड्यांसाठी पण मी आज आता प्रयोग चालू आहे. त्या पगड्या मात्र आपल्याला मोल्डवरच करावं लागणार ऍडजस्टेबल, कारण कसं होतं मोल्डला मी कट करू शकतो, कागदाच्या मोल्डला कट करून तिथे इलॅस्टिक किंवा वेलक्रो वगैरे लावून असं ज्याच्या मापाची पाहिजे तशी ती ऍडजस्टेबल आपल्याला करता येईल. म्हणजे अजून मी कधी तशी पगडी ऍडजस्टेबल केलेली नाही. हा बांगडा पगड्या, मद्रासी पगड्या, परत कुठली ती म्हैसूर पगडी, या पगड्या मी ऍडजस्टेबल केलेल्या आहेत, कारण त्याला कसं ते मोल्डवरच्याच असतात, त्या मोल्डवरच करून आम्ही ते ऍडजस्ट केले असतात आणि त्याला आम्ही वेलक्रो किंवा इलॅस्टिक लावून जसं पाहिजे त्याप्रमाणे ते ऍडजस्ट होऊ शकतात. पुढे आपल्याकडे त्या पगडीची ऑर्डर आली तर त्याचा व्हिडिओ मी बनवीनच म्हैसूर पगडीचा. आणि हो मित्रांनो म्हैसूर पगडीला पण आपल्या याच्यामध्ये भरपूर मागणी आहे बरं का, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हैसूर पगडीला भरपूर मागणी आहे. म्हणजे बरेच आजकाल म्हणजे म्हैसूर पगडीचं कसं जसं आपण लग्नामध्ये महाराष्ट्रात फेटे बांधतो ना तसं तिकडच्या लग्नामध्ये म्हैसूर पगडी सगळ्या वऱ्हाडी मंडळी घालतात. साधारणपणे 150-200 रुपयाच्या आसपास ती पगडी बसते क्वांटिटी असेल तर. एक एक घ्यायची म्हटलं तर 250-300 घरात म्हैसूर पगडी पडते, कारण एक बनवणं परवडत नाही. 100-200 पगड्या असतील ना ते कसं मशीनवर डायरेक्ट पुठ्ठा आपला कटिंग होऊन येतो पटापट पटापट, त्याला कापड कापड नाही ते जरीची पगडी असते म्हैसूर पगडी, म्हणजे आपण जरीचा डायरेक्ट पट्टी वापरतो म्हणजे लेसच वापरतो त्याला, आपण साडी किनार म्हणतो ना आपण त्याच्या प्रकारची साडी किनारच आपण डायरेक्ट वापरतो म्हैसूर पगडीला आणि ती ॲडजस्टेबल करतो आणि ती मोल्डवरच चांगली होते आणि आपल्याला बांधता पण येते तशी पगडी, काय हरकत नाही बांधायला पण. पण एवढी क्वांटिटी असेल तर एवढं मागलं घेण्याची काही गरज नसते. आणि वऱ्हाडी मंडळी किती, आपण आता लग्नात फेटेसुद्धा कधी किती वेळ ठेवतो, जास्ती जास्त मंगलाष्टका म्हणेपर्यंत ते फेटे ठेवतो.
तसंच साऊथमध्ये म्हैसूर पगडी ही आजकाल भाड्याने मिळते, म्हणजे जसे पूर्वी आपल्याकडे फेटे भाड्याने मिळायचे, आता कसं झालं, आता आपण डायरेक्ट विकत देतो फेटे, तर त्या काळात म्हैसूर पगडी भाड्याने मिळायची, म्हणजे अजूनही मिळते आणि लोकांना भाड्याची पगडी परवडते आणि ॲडजस्टेबल असल्यामुळं ती कुणालाही बसू शकते ती पगडी। आता हे पा, ही माझी पगडी उसवून धुवून परत बांधून झालेली आहे। आता ही आपल्याला वाळायला ठेवायची। हे पा, पूर्णपणे या नाड्या नाड्यांचं जे काम आहे ते आता माझं संपलेलं आहे। आता नाड्यांचं काम संपल्यानंतर हे पा, हे जे आपण सोडलेलं असतं इथे सुरुवात, अरे यार सुटली 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 सुटली, हे खूप जपावं लागतं बाबा, तुम्ही कुठली हे इथली, हे पा मला आता इथं दाखवतो, हे जे खाली आपण सोडलेले आहे त्याची आणि याची अशी गाठ मारायची। गाठ जास्त ओढायची नाही, नाहीतरी सुटल सगळं। हे पा, आणि हे आता ऍडजस्ट करायचं। आता याला जी टोकं वगैरे मी काढतो ना, ती टोकं अशी दोरा बांधून काढतो बरं का। हे पा, आता ही आज वाळून द्यायची आणि मग याच्या पुढचं काम करायचं, कारण मी जाता आहे डायरेक्ट याच्या पुढचं काम जर मी केलं तर परत हे सुटायची भीती आहे। आता होळकर पगडीच्या व्हिडिओमध्ये मी इथपर्यंत बांधकाम मला वाटतं दाखवलेलं आहे, तर बऱ्याच म्हणजे काही इंटरेस्टेड लोकांनी मला असं विचारलं होतं की याचा पुढचा भाग, होळकर पगडीचा पुढचा भाग झाला नाही माझा। त्याचं कारण असं झालं की ज्यांच्याकरता ती पगडी बनवली होती त्यांना झाली होती घाई आणि त्यामुळे मला त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही पुढच्या भागाचा, कारण तेवढा वेळच नव्हता, त्यांना पटकन ती पुढचं काम करून मला पाठवायची होती पगडी, तर त्या पगडीतलाच हा एक पुढचा भाग आहे असं समजायला तुम्ही हरकत नाही। हे पा, हे इथपर्यंत झाल्यानंतर आता होळकर पगडीला कसं असतं, टोकं इथं येतात, ही जी साईडला आलेली आहेत ही इथं येतात, इथे या भागात म्हणजे इथं थोडंसं पुढे येतात आणि याला थोडे मागं कानाच्या लाईनमध्ये येतात। होळकर पगडीचं मी तुम्हाला टेंटेटिव्हली म्हणजे थोडक्यात एक गुंडाळून दाखवतो। होळकर पगडीला कसं असतं, हे जे आहे अर्थात त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे एक, तो फास्टमध्ये केलेला आहे, तर हे पाहिजे पूर्ण नाळी करून घ्यायची इथे, बस हा पूर्ण नाळी करून घ्यायची, इथून खालून घ्यायचं नाळी, म्हणजे आता मी नाळी नाही करत तुम्हाला जे आयडियावरून दाखवतो, इथे धरायचं, इथे एक टाचणी मारायची, नंतर इथून इथपर्यंत घ्यायचं, इथून परत खाली घ्यायचं, नंतर इकडे टाचणी मारायची, नंतर हा वरून घ्यायचा परत खालून असं, आणि हे असं चार वेळा गुंडाळायचं असतं। एक मिनिट, दिसतंय का, हे पा इकडून वरून इकडून खालून, हे थोडक्यात तुकाराम पगडीला जसं आपण करतो तसं होळकर पगडीला हे असं चार वेळा गुंडाळून घ्यायचं, चार म्हणजे चार नाऱ्या गुंडाळायच्या, आणि नंतर जे उरलेलं आहे त्याचं पीळ पीळ टाकून इकडे एक खोचायचं, तर इकडच्या जो दुसरा भाग आहे आपला हा सोडलेला याचं पण असं पिळून घेऊन या बाजूला ॲडजस्ट करून जर लावायचे असते आणि इथे तुरा येतो, जे यातला जो उरलेला भाग आहे हा तुऱ्याचा, आता याला खूप कमी जर आहे आपण एक्स्ट्रा जर लावून तो तुरा लावतो, तर त्याचा असा इथे तुरा लावून टाकायचा, म्हणजे होळकर पगडी ही कम्प्लीट होते। तरी यातलं जर तुम्हाला लक्षात नसेल आलं तर मला सांगा, मी स्पेशल पुन्हा होळकर पगडीची ऑर्डर आली की आपण त्याची एक पगडी करू होळकरांची। तर आता हे माझं बांधून झालेलं आहे आणि आता हे वाळेपर्यंत त्याच्या पुढचं काम करण्या अगोदर मला याला दोरा बांधून ठेवायचा आहे, कारण हे पूर्ण कडक झाल्याशिवाय मला पुढचं काम करायचं नाही आहे,
म्हणजे मी करू शकतो पण परत ते जर सुटलं तर ते अवघड होत. आता यार मी दोरा कसा गुंडाळायचा ते एकदा दाखवून देतो पगडी बांधल्यानंतर. हे पहा माझ्याकडे लाल दोरा आहे, लाल एवढ्या करता घेतला की तो मॅच होऊन जातो. हे पहा इथून सुरुवात करायची, नंतर असा खालच्या बाजूने घ्यायचा, वरच्या बाजूने टाकायचा. म्हणजे जसं मी शिंदेशाही पगडीची नाडी कशी फिरवायची ते तो एक व्हिडिओ केला होता, त्यात जशी नाडी फिरवतो तसं मी या हा दोरा फिरवतो आहे. हे बघा खालून वरून खालून वरून असा पटापटा पटापटे दोरा फिरवून घेतो. हे पाहिजे असं दोरा गुंडळून घ्यायचा. दोरा एवढ्या करतात गुंडळायचा की ही जी नाडी आपण लावतोय म्हणजे गुंडाळलेली आहे ही हलू नये पूर्ण वाळेपर्यंत. एकदा वाळली की मग काही टेन्शन नाही, मग ते नाही हलत. आता हे बघा इकडे सरकायला लागलेलं आहे थोडं थोडं, जर जसं दोरा बांधलंय तसं, तर ते सरकून सरकताय ते आपल्याला परत जागेवर आणावं लागतं. आणि ह्या किचकट कामामुळं शक्यतो कोणी पगडी बांधायच्या फंदात पडत नाही. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ट्राय केला माझा पगडी बांधण्याचा, मी पण बऱ्याच मनापासून शिकवलं, परंतु ते काय होतं एक तर हे चिकट हात होतात आणि 17 पगडी सुटते, मग शेवटी पेशन्स. आता या पगडीला पेशन्स खूप लागतं, किती वेळा पगडी सुटली तरी तुमचं मन हे नाही झालं पाहिजे बाबा आपल्याला पगडी बांधायचीच असं तुम्ही मनात ठरवायचं, किती वेळाच का सुटे ना, नाही तर काय होतं तुमचं मन खातं. मग काही 2-4 वेळा प्रयत्न करतात आणि मग पगडी बांधायचं सोडून देतात. तर हे जिद्दीचं काम आहे पगडी बांधणं, किती वेळा पगडी सुटली तरी तुम्हाला तर मन हे नाही झालं पाहिजे, चलबिचल नाही झालं पाहिजे, आता मरू दे वगैरे असं नाही म्हटलं पाहिजे. पेशन्स खूप लागतात या पगडीला. कधी कधी मलाही कंटाळा येतो बरं का, म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय पेशन्स पाहिजे, पण कधी कधी माझे पण पेशन्स संपतात अशा पगड्या बांधताना. खास करून मजा कधी येते, पगडीची ऑर्डर देऊन ज्यावेळी पटापटा परत परत फोन करतात ना लोक, झाली का आमची पगडी, त्यावेळी मग माझे हवा खूप टाईट होते. आता एक एक पगडी कधी कधी काय काय वेळी तर मी भरपूर वेळा सोडून परत बांधलेली. आताही कशी थोडस सोडून परत बांधले, तसंच बऱ्याच वेळा मला पगडी सोडून परत बांधावी लागलेली, परंतु हे मुळात आवडीचं काम असल्यामुळं मला त्याचं काही वाटलं नाही. किती वेळा सोडून बांधायचं म्हटलं तरी मला काही वाटत नाही, मी परत परत पगडी बांधतो. बरं, आता ही पवारांच्या पगडीबद्दल थोडंफार तुम्हाला सांगायचं होतं. पवारांचा इतिहास जो काय आहे तो तुम्हाला यूट्यूबवर बऱ्याच लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत पवारांच्या, धारजा पवारांच्या इतिहासाबद्दल. ऍक्च्युली ते पण मी सांगितलं असतं पण तेवढं एवढंच सांगण्यात काय, म्हणजे मी सांगावं असं काय ठेवलेलं नाही बाकीच्या युट्यूबर्सनी. पवारांच्या बाबतीत भरपूर युट्यूबर्सनी भरपूर व्हिडिओज आहेत, मी स्वतः पण पाहिलेले आहेत. आता त्यांची पगडी अशी का होती काय होतं असं जर कुणी कमेंटमध्ये विचारलं तर त्याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे बरं का. म्हणजे आधीच सांगून ठेवतो. आता हे पहा, आता हे आपले दोरा बांधून झाल्यानंतर नंतर आपल्याला ह्याला जो शेप द्यायचा आहे, हे पहा हा असा शेप द्यायचा थोडासा कर.
हळू हळू हळूहळू कर जो आहे असा द्यायचा. नंतर परत थोडासा दोरा बांधून ठेवून दिले की ते तसंच. आता आता खूप ओली आहे, आता आपण नको द्यायला असेल, त्याचा तो सुटेल, एवढं केलेली मेहनत जाईल वाया. तर नंतर आपण त्याला असा करू देऊया पगडीला. काही जण फक्त उजवी बाजूला वळवतात, काही जण दोन्ही बाजू वळवतात, काही जण पूर्ण फ्लॅट ठेवतात. ते आता प्रत्येक कारागिराची स्वतःची आपली पद्धत असते, त्याप्रमाणे प्रत्येक जण करत असतो. झालं पवार पगडीच आपलं गप्पा मारत मारत हे पगडीच परत एकदा सोडून बांधकाम झालेलं आहे. आता मी वाळायला ठेवतो, तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, वेळ मिळाला समजा, आणि कस्टमरने जर सारखे फोन नाही केले तर याच्या पुढच्या नाड्या कशा फिरवतो ते देखील मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये, किंवा याचा पुढचा व्हिडिओ आपण तो ठेवूया की याच्या पुढच्या नाड्या क्रॉस, अर्थात ते कोल्हापूर पगडीच्या प्रमाणेच याच्या पुढच्या नाड्यात फिरवायचे असतात, वेगळं काही नसतं. फक्त या पगडीला येथे उजव्या कोपऱ्यामध्ये एक तुरा येतो, तेवढाच एक फरक आहे, बाकी काही विशेष फरक नाही आहे. आणि कोल्हापूरची पगडी जी आहे इकडून अशी पूर्ण गोल असते, फ्लॅट असते, आणि याला थोडासा असा उंचवटा आलेला आहे, एवढाच काय तो फरक आहे. तर